मोरोपंत हा महाराजांचा पेशवा आहे. एक फील आलं होतं की आपला लाखांचा पोशिंदा गेला, स्वराज्य वाचवलं तर शंभू राज्यच वाचवू शकतील, हे मला मोरोपंतांना तो विश्वास आहे. नमस्कार, माझं नाव नंदकुमार पाटील, मी मोरोपंतांचा रोल करतो. आणि मोरोपंत हा महाराजांचा पेशवा आहे, पंतप्रधान आहे, त्याची मोठी जबाबदारी आहे स्वराज्य सांभाळायची. महाराज गेल्यानंतर एक फील आलं होतं की आपला लाखांचा पोशिंदा गेला, आपलं आता काय होणार, हा एक हे असतोच. महाराजांनंतर गादीवर संभाजीराजे येणार, अनाजीनं आम्हाला नकळत असं भरवलेलं असतं की महाराजांनंतर संभाजीराजे जर झाले, म्हणजे राज्यावर आले, तर तुमचं काही खरं नाही, सत्ता संघर्ष आहे शक्ती हा. त्याच्यापेक्षा राजाराम राजेंना गादीवर बसवायचं, ते लहान आहे, आणि त्यांच्या नावानं आपण कारभार ताब्यात घ्यायचा, आपण कारभार राखायचा, असं अनाजीचा प्लॅन असतो. मला ते पटत नाही आहे. मी म्हणतो की अशी बातम्या येतात की औरंगजेब चालून येणार आहे, आणि औरंगजेबाचा मुकाबला करण्यासाठी संभाजीराजेच त्यांच्यातच धमक आहे तेवढी, बाकी कोणा येरागबाळ्याचं काम नाही आहे. मी म्हणजे असा सीन शूट केला की मला दिसतो आहे समोर चवताळलेला औरंगजेब, मला दिसत आहेत लाखो घोड्यांचं खिंकाळणं, मला दिसत आहेत लाखो उंटांच्या माना, झाडाच्या शेंड्याचा पाला ओरबाडणाऱ्या, मला दिसत आहेत लाखो समशेरी. त्या औरंगजेबाच्या क्रूरतेचा मुकाबला करणार कोण आहे, कोणाच्यात आहे एवढी हिंमत? तर ही हिंमत फक्त शंभूराजांच्यात आहे, असं मी भर सदरेवर अनाजीला, सोमाजीला, इतर पंतांना आणि सोयराबाईंना ऐकवतो आहे. जेव्हा त्यांच्या डोक्यात असं प्लॅनिंग येतं की संभाजीराजांना गादीवर बसवायचं आणि शंभूराजांना अटक करायची, तेव्हा मात्र मी म्हणतो हे बरोबर नाही तुमचं, हे तुमचं वागणं योग्य नाही. त्यांचा वारसा हक्क आहे, ते युवराज आहेत, त्यांना तो मिळाला पाहिजे, असा पॉझिटिव्ह विचार करणारा हा माणूस आहे. रिअलिटी म्हणजे वस्तुस्थिती काय आहे ती परखडपणे सांगणारा माणूस आहे. सगळे पंत किंवा सगळे जे विरोधी लोक आहेत ते शंभूराजांना डावलून राजाराम राजांना गादीवर बसवा आणि त्यांच्या आडून आपले स्वार्थ साधून घ्या, या विचाराचे आहेत. मोरोपंत वेगळे आहेत, मोरोपंत पण स्वराज्यावर जे औरंगजेबाचं संकट येतं आहे त्याचा सामना करायचा तो विचार करा, आणि ती क्षमता फक्त शंभूराजांचा. इतक्या परखड विचाराचा माणूस आहे. असे सीन शूट केलेत. सुरुवातीला शंभूराजांच्या विरोधात मी बरंच काम केलं. त्याची कारणंही अनेक होती की आम्ही शिवाजीराजांना देव मानतो, शंभूराजांनी आमचा अपमान नाही करायचा, आमची त्यांनी इज्जत ठेवली पाहिजे, असा तो आग्रह आहे. आणि पण आम्हाला एक माहिती आहे की स्वराज्य वाचवलं तर शंभूराज्यच वाचवू शकतील, हे मला मोरोपंतांना तो विश्वास आहे. त्या दृष्टीनं माझं शिवरायांचं जे कॅरेक्टर करणारे अर्थातच होते शंतनू मोघे, तर आता या निमित्ताने ते आता सेटवरती नसणार आहेत, तर तुम्ही किती सर्वजणं त्यांना मिस करणार आहात काय सांगा? शंतनू खरा राजा माणूस, शंतनू खूप ग्रेट कलाकार, म्हणजे त्याचे वडीलही फार मोठे कलाकार होते, त्याचे काका सुधीर मोघे मोठे कवी होते, श्रीकांत मोघे हे मोठे कलाकार, त्यांचा वारसा. पण या माणसामध्ये तसा मोठेपणाचा कोणताही ॲटिट्यूड नाही, अतिशय कोऑपरेटिव्ह माणूस, अतिशय चांगला माणूस, म्हणजे सगळ्या सहकलाकारांबरोबर चर्चा करायचं सीनची, हा असं घेऊन बघूया का, हे वाक्य असं बोलून बघूया का, कसं वाटतं आहे तुम्हाला, एवढं गिव्ह अँड टेक चालायचं त्या माणसाचं. आणि तो खूप आमच्यात मिळून मिसळून असायचा. आणि तो जेव्हा गेला, म्हणजे महाराज गेले अशी खबर लागली, सीन नव्हता काही नव्हता, मला अशीच खबर लागली की महाराजांचं महानिर्वाण झालं, तेव्हा मी एकटाच रडत बसलो होतो, मला सहन नाही झालं. ते जरी ही सिरियल असली आणि काही असलं तरी तो एक मोठा आघात होता मराठी मनावर. आज 350 वर्ष जरी झाली असली तरी ते पुन्हा नव्यानं सगळं आम्ही करतो आहे, आमच्या डोळ्यासमोर उभं राहत आहे. शंतनू एवढा त्या रोलमध्ये घुसला होता की आता दुसरं कोण महाराज म्हणून आम्ही विचारच करू शकत नाही, आणि ते महाराज गेले, अरे बापरे. आणि महाराजांबरोबरचे महाराज आजारी आहेत, म्हणजे ह्याच्यावर आहेत, मृत्यूशय्येवर आहेत. त्याच्या आधीचे आमचे काही सीन झाले होते की महाराजांना काही होतं कामा नाही, जगदीश्वरा
आम्हाला एक वेळ नाही, पण महाराजांना लाखाच्या पोशिंद्याला काही होता कामा नाही. मी मुद्दाम सांगतो, मराठी रंगभूमीवरचे आम्ही कलाकार आहोत. एकाही सीनला आम्हाला कृत्रिम कधी ग्लिसरीन वापरायला लागलं नाही. ॲटोमॅटिक सगळं आभाळ भरून येतं डोळ्यात. आणि इथं कृत्रिम अभिनय कोण करत नाही, प्रत्येकजण त्या भूमिकेत घुसतो आणि नॅचरली मग चांगला परफॉर्मन्स येतो. तुम्ही लोक बघत असता, आम्हालाही पावत्या येतात. मध्यंतरी राणूबाईबरोबर पण माझा सीन झाला. ती राणूबाई मला सांगते की काका तुम्ही पेशवे आहात, जुने आहात, तुम्ही बाकीच्यांना समजावून सांगा. तुम्ही शंभूराजांच्या विरुद्ध जे बाकी लोक कारस्थानं करतात त्यांना हे करू नका. त्यांना समजावून सांगा तुम्ही पेशवे आहात. सर राणूबाईंचा माझा एक खूप छान सीन झाला होता. प्रचंड मला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता त्याला. याचं एकच कारण आहे की आम्ही तो अतिशय नैसर्गिक सीन करतो. कुठलंही नाटक नसतं, तो रोल आम्ही जगतो. खूप खूप धन्यवाद आणि आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. हो बरं, मलाही खूप बरं वाटलं. आणि सॉरी, मी खूप सेंटिमेंटल माणूस आहे आणि ते महाराजांच्या आठवणींनी त्रास झाला थोडा. थँक्यू.